कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्ससाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। घेणार नाही पकड़ आम आठते पाली ये स्पर्धे मध्य व्यावसायिक गटा मध्य अजय हा रोया संघाक खेल होता निलेश साळुंके प्रो कबड्डी का स्टार खेलाड़ू निलेश साळुंके पकड़ जी ला जेव पकड़ होती जी अनेक वर्ष अनेक कबड्डी रसिकांच्या मनात स्मरणा मध्य रहना है असा हा गुणी छोटा चुनचुड़ी मूर्ति लहान पड़ो कीर्ति महान असलेला हा अजय मोरे या स्पर्धे मध्ये सहभागी झालाय मंडळाच्या वतीने त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर निघालाय पुन्हा एकदा चढाईसाठी हा एक नवयुवक न्यू कैंडिडेट उद्योन्मुख खेळाडू नवयुवक सोनार सिद्ध धाटाव संघाचा तर चित माता गोरली बंजेदर संघाचा हा खेळाडू फिरक्या मारते उजवे कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात सरसवतोय पाटीराव यांना अजिबात आवाज करू नका आपले खेळाडू छान खेळ खेळत आहेत फक्त त्यांना साथ द्या साथ खूप महत्त्वाची आहे आपण आधारवड आधारशिला म्हणून काम पाहायचं असतं। तिन्ही मैदानावर सामने चालू आहे ग्राउंड नंबर दोन वर मध्यांतर होते पूर्वार्ध होते त्रुटी हजर वह ग्राउंड क्रमांक दोन वरती शिवशंभो पाटणेश्वर पेन विरुद्ध नूतन हनुमान धवल मैदान क्रमांक तीन वरती काळभैरव उडदवणे विरुद्ध ओंकार वेशवी साई संघांना दुसरा पुकार मसोबा युवक शहापूर जय बजरंग बेली शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध नूतन हनुमान धवल काळभैरव उडदवणे विरुद्ध ओंकार वेशवी साई संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्या। सुपर टॅकल ग्राउंड नंबर एक वर महेश लंचोमचे अतिशय अल्पावधी मध्ये खूप कमी वयामध्ये जे उद्योजक म्हणून नावारूपाला आले आपल्या हाताची चव अखंड पर्यटकांना घालून ज्यांनी भुरळ पाडली ते रोहन ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या मंडळाला त्यांनी सर्व पंचांना आणि कार्यकर्त्यांना आज जेवणाची भोजनाची ज्यांनी व्यवस्था केली ते रोहन ठाकूर त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतो। जय भाऊ राणे आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहे त्यांचा सत्कार करत आहे धन्यवाद। स्पर्धा विप्रव म्हात्रे रायगड कबड्डी ऑफिशियल इंस्टाच्या माध्यमातून लाईव्ह दिली जाते ही स्पर्धा आपण पाहू शकता आपले घरचे सुद्धा हा सामना पाहू शकतील। ग्राउंड नंबर दोन वर स्वराज्य अक्षी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ चिंच माता बोरली पंचायत एक जबरदस्त आणि दिशादर्शक सामना ग्राउंड नंबर दोन वर चालू आहे। चिंतामणी नागाव बंदर काय खेळी खेळत आहे बुचकुल्यात पडतोय नवयुवक सोनार सिद्ध धाटा हा संघ ओ मेंढरांच्या कल्पात जाऊन धाक दाखवायला लांडग्याला सुद्धा जमत
परंतु लाडक्यांचा घोळक्यात जाऊन डरकाली द्यायला वागच लागतो असा स्वराज्य अक्षीचा वाग गरजतोय ग्राउंड नंबर 2 वर रोहित बालके 3 गुण जोरदार टाले होऊन जाऊ द्या ग्राउंड नंबर 2 वर यशस्वी चढाई त्याला प्रत्युत्तर चिंचमाता बोलली श्रीवर्धन तालुक्यातील एक जबरदस्त संघ म्हणायला हवा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला पात्र माघा तर ग्राउंड नंबर 1 अजय मोरेचा वादन धडाकड पंचांचा इशारेनं बाकी 2 गुण नवयुवक सुनार सिद्धार्थाटा विराज रण ची चढाई पाहायला मिळते स्वराज्य सो सो स्वराज्य खरोखर नाव घेतलं तर महाराजांचं नाव निश्चितच समोर येतं असा जबरदस्त संघ झुंज देते ग्राउंड नंबर 2 वर लाजवाब चढाया पाहायला मिळतात धारदार चढाया पाहायला मिळतात आता बघूया तू तू मय मय होणार प्रयत्न छान होता मात्र कधी कधी माघार घेणं सुद्धा खूप महत्वाचं असतं कबड्डीमध्ये तर पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे कबड्डी सिनियर खेळाडूंचा आदर करणे म्हणजे कबड्डी ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे कबड्डी आपल्या स्वतःसाठी नाही आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या नावासाठी खेळायचं म्हणजे कबड्डी आज तुम्ही हिरो आहात म्हणजे कबड्डी उद्या तुम्ही विलन व्हाल म्हणजे कबड्डी 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 आणि कबड्डी तर कबड्डी म्हणजे पॅशन कबड्डी म्हणजे स्पिरिट कबड्डी म्हणजे जिद्द कबड्डी म्हणजे चिकाटी कबड्डी म्हणजे ध्येय आणि कबड्डी म्हणजे आवड सन्माननीय अशित जिसुतार यांचं आगमन या स्पर्धेत झालेलं आहे शब्दरूपी सुमनांचे उद्धरण करत सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय आयोजकांना त्यांचा यथोचित मान सन्मान करणं गरजेचं आहे चांगला चकवा देतोय महाराजांच्या आग्र्यावरून सुटका पाहायला मिळते सुंदर चढाई मुचकल्यात पडतोय चिंचमाता बोलले म्हणजे तो संघ उभा ठाकला आणि निदान रेषेवरूनच गारद करण्यात परंतु यशस्वी ठरत असताना रोखला गेल्यावर 2+3 लोण्याचा बोजा पडतो नूतन हनुमान डवल शिवाय शंभू पाटणेश्वर पेण विरुद्ध नूतन हनुमान डवल तर ग्राउंड क्रमांक 3 वरती काळभैरव उडदवणे विरुद्ध ओंकार वेशवी साई संघाच्या संघनायकांना संघ व्यवस्थापकांना विनंती आहे सुरू असलेले सामने संपता क्षणी आपण मैदानाकडे वाटचाल करायची आहे धन्यवाद असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं पण मी निश्चितच म्हणणार नाही की माणसानं सोन्यासारखं असावं काय सुंदर चित्रांकन स्वराज्य अक्षी लाजवा मार्वलस अनबिलीवेबल अनफॉर्च्युनेटली फॅन्टॅस्टिक पकड पाहायला मिळाली जवळ जवळ निसटला होता परंतु रोखला गेलाय उद्धवणे ओंकार वेशवी ग्राउंड क्रमांक 3 कडे आपण लगेच चालायचं आहे ओंकार वेशवी काळभैरव उद्धवणे ग्राउंड क्रमांक 3 चा त्वरित ताबा घ्या पंचांसोबत वाद घालू नका सन्मान करा निर्णयाचा मित्र हो आपण जिल्हास्तरीय स्पर्धा रेकॉर्ड घ्या रेकॉर्ड त्यांचा 3 नंबरचा रेकॉर्ड घ्या तर जवळ जवळ काही मिनिटांचा कालावधी ग्राउंड नंबर 2 वर पाठीराखे पाहिलं तर स्वराज्य अक्षी चांगला साथ देते हो तुम्हाला हा पाठीराखा दर्दी आहे तर दिला शब्द माघार नाही तलवारीशिवाय वार नाही शेवटचा मिनिट ग्राउंड नंबर 1 वर काही सेकंदाचा कालावधी ओ हो आता मात्र घडणार काहीतरी बिघडणार तीन सुपर टॅकलची नामी संधी आता मात्र चिंचमाता बोरली पंचायत संघाकडे ग्राउंड क्रमांक 3 वरती झालेला दर्यावर्दी नागाव बंदर विरुद्ध समर्थ कोपर यामध्ये दर्यावर्दी नागाव बंदर हा
15 गुणांनी विजय झालाय. विजय संघाचं अभिनंदन. समर्थ कोपर आपल्या सहभागाबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे. समर्थ कोपर तर बाबू वाडकर याच्याकडून असलेला एक गोडी खेळाडू